महिला व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता जनजागृती हा घटक महत्वपूर्ण ठरतो समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याकरिता पोषण अभियानाअंतर्गत दरवर्षी पोषण महिना व पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो व या उपक्रमांद्वारे जनआंदोलनातून समाजामध्ये जागृती घडवून आणण्याकरिता प्रयत्न केले जातात यावर्षी सप्टेंबर दोन हजार बावीस हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे या पोषण महिना उपक्रमाचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभ करण्यात आले मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या पोषण महिना उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी बोलताना सीओ स्वामी म्हणाले की बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यासाठी पोषण महिना उपक्रम यशस्वी करा आरोग्य शिक्षण व महिला व बाल विकास विभाग यांनी योग्य समन्वय साधून हा पोषण महिना यशस्वी करावे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हजारो महिला व बालकांचे आरोग्य राखण्याचे मोठे काम करणार आहोत यापूर्वी माझे मूल माझी जबाबदारी या उपक्रमाच्या माध्यमातून चांगले काम केले आहेच त्याचप्रमाणे हाही उपक्रम यशस्वी कराल यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर मानसी जोशी यांनी योग्य वेळी तपासणी करून वेळेवर निदान झाल्यास आजारावर निश्चित मात करता येते असे प्रतिपादन केले तज्ञ डॉ प्रशांत गाडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला केवळ जन आंदोलनाचे स्वरूप न ठेवता लोकांचा सक्रिय सहभाग असणेकरिता उपक्रमांचे नियोजन करण्याचे केंद्र शासनाने सूचित केलेले आहे याकरिता महिला व बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बाल, विभागा बाल विकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पोषण अभियानामध्ये विविध उपक्रम आयोजित करावयाचे आहेत जेणेकरून योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये पूर्वशालेय शिक्षण आहार आरोग्य याविषयी जागृती निर्माण करता येईल त्यानुसार राष्ट्रीय पोषण महिन्यामधील सर्व विभागांमध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते पोषण माह साजरा करण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर केंद्र शासनाने सुचविलेल्या संकल्पनेवर आधारित उपक्रम आयोजित करावयाचे आहेत यामध्ये स्वस्थ बालक बालिका स्पर्धेचा देखील समावेश असून केंद्र शासनाने सदर स्पर्धेची रूपरेषा पाठवलेली आहे माहे सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये पोषण महिनासाठी पोषण पंचायतींना सक्रिय करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे त्या ने गाव गावपातळीवर सरपंच आणि ग्रामपंचायतींना पोषण माहमधील उपक्रमांचा मुख्य आधार कणा बनवून जनआंदोलनाचे लोकसहभागात रूपांतर करणे तसेच ग्रामपंचायती आणि ग्रामपंचायतीच्या विविध स्थायी समित्यांच्या माध्यमातून पोषणाकरिता लोकसहभाग ही संकल्पना साकार होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे सप्टेंबर दोन हजार बावीस राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्याकरिता खालील चार प्रमुख संकल्पना केंद्र शासनामार्फत सुचवण्यात आलेल्या असून या संकल्पनेद्वारे राष्ट्रीय पोषण महिना साजरा केला जाईल महिला आणि स्वास्थ्य बालक आणि शिक्षण पोषणाबरोबर शिक्षण देखील लिंग संवेदनशीलता जलसंधारण आणि व्यवस्थापन आदिवासी भागातील महिला आणि मुलासाठी पारंपरिक खाद्यपदार्थ यावेळी कार्यक्रम अधिकारी जावेद शेख माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे बालरोगतज्ञ डॉक्टर प्रशांत गाडे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस आर नलवडे श्रीरोगतज्ञ डॉक्टर मानसी जोशी सर्व प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका उपस्थित होते